धनगर आरक्षण प्रकरणी जिल्हा परिषदेच्या सीईओ कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी 4 आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. शरणप्पा शिवराय हांडे राहणार सोलापूर, अंकुश केरप्पा गरांडे, धनाजी विष्णू गडदे दोघे राहणार मंगळवेढा, सोमनिंग घोडके राहणार अक्कलकोट यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाची तोडफोड करून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणीच्या गुन्ह्याकामी त्यांना अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश योगेश राणे यांनी जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश पारित केला आहे. 11 सप्टेंबर 2023 रोजी बिंदू नामावलीनुसार धनगर समाजाच्या 3.5% आरक्षणाप्रमाणे शिक्षक भरती करावी या प्रमुख मागणीसाठी वरील आरोपींनी जिल्हा परिषदेचे सीईओ यांना भेटण्यास त्यांच्या दालनासमोर गेले असता फिर्यादी राम चव्हाण यांनी मॅडम दालनात नसून त्या मीटिंग करिता सभागृहात गेले असल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपींनी खोटे बोलतो का असे म्हणून फिर्यादीची गच्ची पकडून त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व सीईओ मॅडम यांच्या कार्यालयात बळजबरीने घुसून कार्यालयाची तोडफोड केली, खिडकीच्या काचा तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले, सीईओ मॅडम यांच्या नावाच्या बोर्डावर शाई फेक केली, घोषणाबाजी केली, फिर्यादीस धमकी दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला अशा आशयाची फिर्याद राम भैरू चव्हाण यांनी सदर बाजार पोलिसात दाखल केली होती. सदर गुन्ह्याकामी वरील आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींनी जामीन मिळण्याकरिता ऍडव्होकेट प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने वरील आरोपींना 50,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर मुक्त करण्याचा आदेश पारित केला आहे.